मैं संजय बालाजी मोकाशी राणा शिराळा तालुका जाफराबाद जिल्हा जालना मी खरीप हंगाम बीज प्रक्रिये प्रक्रियेत स्पर्धेत नाव नोंदवले होते। तरी आपण आज इथे सोयाबीन बीज प्रकार या प्रकरणावर बीज प्रक्रिया करणार आहोत। तरी त्यासाठी आपल्याकडे यासाठी बायोला हे जैविक खत आहे। तरी त्याच्यासाठी आपल्याला एका किलोला 25 मिलीमीटर मिली हा आहे। तरी याला हात न लावता पोत्याच्या सहाय्याने बुडून घ्यावे, कारण हात लावल्यास त्याची कवच निघून जाऊ शकते व उभय शक्ती कमी होऊ शकते। तरी आपण त्याला बीज प्रक्रिया केल्याच्या नंतर पेरणीपूर्वी सावलीत दोन तास वाळू घालावे, नंतरच त्याची पेरणी करावे, जी उभय शक्ती चांगली होते। या बायोलामध्ये तीन घटक आहे, नत्र पूरक पालक हे जैविक तीन घटक आहे। याच्यातील नत्र हवेतील घटक सुचून घेते व ती झाडांना देते। याच्यातील स्फुरक अतिद्रव्य सुन अतिस्वरूपातील स्फुरक विरघळून झाडांना देते। याच्यातील पालक जमिनीतील गतिक्षमता वाढवून झाडांना देते। बीज प्रक्रिया यासाठी करावी की त्याच्यातील झाडाची उगवण शक्ती चांगली वाढावी व त्यातील खोड किडे हे ते त्याची मर हे ते कमी उत्पन्न हे वाढावं वाढचे यासाठी बीज प्रक्रिया करावी। धन्यवाद।